ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे. ओबीसी नेतृत्व निर्माण होऊ नये, तसेच ओबीसीच्या जागी प्रस्थापित नेत्यांनाच प्रतिनिधित्व मिळावे यासाठी राज्य सरकारने ओबीसी आरक्षण संपवले होते, असा गंभीर आरोप भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर प्रसार माध्यमांशी बोलत होते. पूर्णपणे रद्द झालं होतं आणि त्या विषयामध्ये राज्य सरकारकडे वारंवार मागणी करून सुद्धा ओबीसी रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं गांभीर्यतेने हा विषय घेतला नाही आणि त्यामुळे मागे 105 नगरपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या आणि राज्यातील काही जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या. जवळपास 105 नगरपंचायतीमध्ये प्रत्येक नगरपंचायतला 4 ओबीसी सीट रिझर्व होत्या, तर इतक्या लोकांचं फार मोठं नुकसान झालंय. मुळामध्ये ओबीसी समाजाला लोकसभा आणि विधानसभेमध्ये आरक्षण नाही, जे आहे ते स्थानिक स्वराज संस्थेमध्ये आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषदा आणि महानगरपालिका, परंतु ते सुद्धा ठेवायचं नाही असं प्रस्थापित राजकारण्याचा मनसुबा दिसतोय. कारण 13 डिसेंबर 2019 सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला आदेश दिले होते की महाराष्ट्रातील ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तयार करा आणि तो सुप्रीम कोर्टात ओबीसींच्या बाजूला दाखल करा, परंतु राज्य मागास आयोगच 1.5 वर्ष निर्माण केला नाही. आणि जेव्हा राज्य मागास आयोग निर्माण केला तेव्हा त्या आयोगाला ना ऑफिस दिलं, ना खुर्च्या दिल्या, ना टेबल दिला, ना त्यांना मागितलेला निधी दिला. राज्य मागास आयोगानं स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्हाला तुम्ही निधी उपलब्ध करून द्या, आम्ही 1 महिन्याच्या इम्पेरिकल डेटा देतो, परंतु त्यांनी 5 कोटी रुपये पहिल्यांदा दिले, 435 कोटीची मागणी असताना, आणि नंतर 89 कोटी दिले. ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब म्हणजे मागच्या अधिवेशनामध्ये या राज्य मागास आयोगाचे अधिकारच काढून घेतले आणि परत काही अधिकाऱ्यांचा आयोग नेमलेला आहे. म्हणजे या सगळ्या ओबीसी रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये राज्य सरकारची भूमिका ही संशयास्पद आहे. आज मी हीच प्रार्थना करतो की कोर्टामध्ये या निकालामध्ये ओबीसींच्या बाजूने निकाल व्हावा, जेणेकरून 346 जातींचा समावेश असणारा महाराष्ट्रातील जवळपास 52% त्याला मानले, परंतु 60-70% पेक्षा जास्त समाज आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.